हरि ओम श्री राम अंबज ही महादेवी विरा विष्णु सिंह मारी नागवामाळा उपासना केंद्र। मी कोविडमध्ये आलेला अनुभव सांगत आहे माझा। 23 मे रोजी थोडा ताप आलेला, सर्दी खोकला होता। आमच्या फॅमिली डॉक्टरला दाखवली, फॅमिली डॉक्टरने 2 दिवस औषध गोळ्या इंजेक्शन दिल्यानंतर कमी येईल असं सांगितलं, पण सर्दी ताप काही कमी आलेला नव्हता। परत त्याने एक टेस्ट करायला सांगितली, रक्ताची टेस्ट केली तर 5.2 असा रक्ताचा रिपोर्ट आला। परत त्याने छातीची खोकला कमी येईल HRCT टेस्ट करायला सांगितली, त्यामध्ये 19 स्कोअर आला कोविडचा। नंतर आम्ही फॅमिली डॉक्टरला दाखवलं, रिपोर्ट दाखवला तर त्याने सांगितले की तुम्ही कुठेतरी चांगल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हा म्हणून। परत नंतर मग पण माझी मानसिक तयारी होती की दवाखान्यात जाऊन आम्ही कोविडची। नंतर आम्ही आमचे रिपोर्ट मुंबईला पाठवले, फेडणेकर मॅडमशी चर्चा करून दादांशी पाठवले रिपोर्ट सगळे। दादाने सांगितले की पेशंट दवाखान्यात नेलं तर अतिशय चांगले होईल, परंतु माझी मानसिक तयारी नसल्यामुळे दादाने 3 उपासना दिल्या, अनिरुद्ध चालीसा 3 वेळा, रामरक्षा 3 वेळा आणि हनुमान चालीसा 3 वेळा। दिवसातून 3 वेळा अनुभव पठण करायला सांगितले। नंतर मग आमचे बापू भक्त परेश कुलकर्णी यांनी मला हॉस्पिटलमध्ये 1 ऑक्सिजन बेड शिल्लक ठेवला, कारण की कुठल्याही वेळी ऑक्सिजन कमी येण्याची शक्यता होती त्यामुळे। नंतर मग ऑक्सिजन काही कमी आलेलाच नव्हता, मग सगळे आमचे रिलेटिव्ह सांगितले की तुमच्यासाठी राहू दे, पण मुलांच्यासाठी तरी निदान ॲडमिट व्हा दवाखान्यात जाऊ। नंतर मग मानसिक तयारी केली की मुलांच्यासाठी दवाखान्यात जाऊन राहायची, पण नंतर आमचे शेजारी तुला ससरे यांचे एक रूम होती, ते पुण्याला असतात राहायला, त्याने ती रूम मागितल्यानंतर काही अडचण नाही, तुम्ही रूम वापरू शकता म्हणून सांगितले। मग त्या रूममध्ये 14 दिवस क्वारंटाईन झाले, पण मी बापूंना एकच सांगत होते की माझ्या ऑक्सिजन लेवल कमी येऊ नये असे। नंतर बापूंनी शेवटच्या क्षणापत्र ऑक्सिजन लेवल काही कमी येऊन दिलेच नाही, परत 14 दिवसानंतर आले घरी। पण नाम बदलाच